चल, मी अनिल आबाजी पाटील, राहणार शिरापूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर। पहिल्या प्रथम सर्व पत्रकार बांधवाला माझा जय महाराष्ट्र। मी आज रूपा भवानीचे दर्शन घेऊन तुळजापूरला पायी दंडवत घेत चाललेलो आहे। ज्या टायमाला महाराष्ट्र राज्याचे उद्धव साहेब मुख्यमंत्री झालते, ह्याच रूपा भवानीच्या साक्षीनं 171 दंडवत घेत मी तुळजापूरला गेलो होतो। त्याच पद्धतीने आता सुद्धा मी माझ्या महाराष्ट्र राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्याच्या विलीकरण मागणीसाठी मी आज रूपा भवानीचं दर्शन घेऊन आई तुळजाभवानीला लोटांगत घेत चाललेलो आहे। तरी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर, म्हणजे उद्या मंगळवारी मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर करावं, एसटी कर्मचाऱ्यांचं विलीकरण करणार आहे। म्हणून मी आज इथून पायी दंडवत घेत चाललेलो आहे। तरी फक्त बैठकावर बैठका घेत जाऊन अनिल परब साहेबाला माझं एवढंच सांगणं आहे, फक्त बैठका 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 कागदी गोडं नाचवायचं बंद करा आणि आझाद मैदानाला जावा, एसटी कर्मचाऱ्यांसंग चर्चा करा। तुम्ही म्हणताय दारे उघडे आहेत, पण तुमचे दारे बंद आहेत। अनिल परब साहेब, तुम्हाला चर्चा एसटी कर्मचाऱ्यांसंग करायची आहे, तरी उद्या जाऊन तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांसंग चर्चा करावी, आमच्या एसटी कर्मचाऱ्यांचे विलीकरण तत्काळ करावं। का समजत नाही, आज माझ्या एसटी कर्मचाऱ्याची लेकरं बाळ सुद्धा आज आझाद मैदानाला बसलेले आहेत, तरी सुद्धा कळेना त्यांना दिवाळीची कसली खायला मिळली नाही, दिवाळी शिमगा झालेला आहे। तरी माझं एवढंच सांगणं आहे, उद्या एसटी कर्मचाऱ्याच्या मागण्या अनिल परब साहेबांना जाहीर करून टाकावं, आणि जाहीर केल्यानंतर माझा एसटी कर्मचारी लाल परीवर सक्षमपणाने काम करून महाराष्ट्रातल्या जनतेच्या सेवेसाठी तत्पर ते राहील, एवढंच माझं मागणं आहे। कपड्यांचा ढीग जर तुम्हाला दुकानात आढळला तर तुम्ही कपडे कसे विकत घ्याल? सर्व भाज्यांचं मिश्रण तुम्हाला बाजारात आढळलं तर तुम्ही भाज्या घ्याल? डाळ तांदूळ आणि इतर किराणा मालाचं मिश्रण आढळल्यास किराणा सामान विकत घ्याल? सगळं काही वेगळं झालं तर सोपं होणार नाही का? अशाच प्रकारे कचरा वेगळा झाल्यास कचऱ्यावर प्रक्रिया करणंही सोपं जातं। प्रत्येक सुक्या कचऱ्यासाठी निळ्या रंगाचा डबा, ओल्या कचऱ्यासाठी हिरव्या रंगाचा डबा, धोकादायक कचऱ्यासाठी लाल रंगाचा डबा। सुका कचरा, काच, लाकूड, चामडं, प्लास्टिक, धातू, कापड, रबर, कागद इत्यादी। ओला कचरा, फळाची साल, उरलेली भाजी, कातडी, न शिजवलेलं अन्न, कॉफी किंवा चहा पावडर, बागेचा कचरा जसं पानं आणि फळं। धोकादायक कचरा, डायपर, सॅनिटरी नॅपकिन, पेंट ड्रम, तुटलेले बल्ब, ट्यूबलाइट, बॅटरी, रासायनिक घटक इत्यादी। सौजन्य, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर।